ठाण्यात होणाऱ्या 96व्या नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. मुख्य संमेलन जरी 19 मे 21 फेब्रुवारी असे 3 दिवस असले तरी रंगभूमीच्या सर्व घटकांना सामावून घेऊन त्याला एक व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न यंदा ठाणे शाखेच्या वतीने होणार आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन या नाट्यगृहात प्रदीप ढवळ यांच्या कादंबरीवर आधारित संन्यस्त ज्वालामुखी नाटक सादर करण्यात आलं. यामध्ये भाजपा आमदार संजय केळकर, अशोक समेळ, संजीवनी समेळ, संग्राम समेळ हे प्रमुख कलाकार होते. ठाणेकरांनी या नाटकाला चांगला प्रतिसाद दिलाय. तर नाट्य संमेलनानिमित्त हे आम्ही नाटक करतोय हा अनुभव खूप चांगला आहे आणि ठाणेकरांसाठी ही पर्वणी आहे, त्याचा ठाणेकरांनी लाभ घ्यावा असं आवाहन भाजपा आमदार आणि कलाकार संजय केळकर यांनी केलं आहे. ठाण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये की ज्या शहराची शेकडो वर्षाची परंपरा आहे की ज्यावेळेला या शहरामध्ये थिएटर देखील नव्हतं किंवा रंगमंच नव्हता त्यावेळेपासून या शहरामध्ये रसिक प्रेक्षक पण आहेत आणि कलाकार देखील ठाण्यामध्ये नाटक करण्याला उत्सुक आहेत. त्यामुळे या ठाणे शहरामध्ये होतंय त्यामुळे ही सांस्कृतिक शहर जे आहे ते अधिक सुदृढ होईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.